लवकरच हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे आणि तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्याध्यक्ष पदाची निर्मिती केली जाणार आहे. सुप्रिया सुळे हे कार्याध्यक्ष होण्याची शक्यता असल्याची सूत्रांकडून माहिती प्राप्त होती आहे. दरम्यान शरद पवार यांनीच अध्यक्षपदी कायम राहावं यासाठी कार्यकर्त्यांकडून मंथरणी सुरूच आहे आणि आता ठाणे शहरात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पवारांनी पदावरून निवृत्त होऊ नये अशा आशयाचे बॅनर लावलेले आहेत. जुन्या मुंबई पुणे बेलापूर मार्गावरील कळवा नाक्यावर तर ठाण्यातील बऱ्याच ठिकाणी हे बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि त्यावर पवारांचा फोटो असून त्याखाली साहेबांशिवाय पर्याय नाही असा मजकूर लिहिण्यात आलेला आहे. शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर जयंत पाटील राज्यातील आजी माजी आमदारांच्या भूमिका जाणून घेणार आहेत. राज्यातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या भूमिका काय आहेत, शरद पवारच अध्यक्ष हवेत की पक्षाला नव्या अध्यक्षाची गरज आहे, या संदर्भात ते आजी माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेणार आहेत. शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील आणि राज्याबाहेरील विविध पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतली आहे, त्यामुळे जयंत पाटील शरद पवार पदाधिकाऱ्यांची भूमिका जाणून घेणार आहेत.